स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व। अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती आणि त्याचे विश्लेषण कशा पद्धतीने केले जाते त्याचे विवेचन या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केले जाते। गुंतागुंतीच्या विविध अर्थव्यवस्थेमधील आर्थिक चॅलेंज आहेत, म्हणजे उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग पातळी यासारख्या विविध घटकांचा अभ्यास या समग्र अर्थशास्त्रामध्ये केला जातो। त्यामुळे अर्थव्यवस्था कशी चालते याचं विश्लेषण या समग्र अर्थशास्त्रामध्ये केले जाते। आर्थिक चढउतार, आर्थिक चढउतार म्हणजे उत्पन्नातील चढउतार कसे होतात, उत्पादन कसे बदलते, रोजगारातील चढउताराची कारणे कोणती, नियंत्रण कोणते, त्याची तीव्रता कमी करण्यासाठी अर्थशास्त्राची मदत घेतली जाते। या सगळ्या घटकांचा अभ्यास या समग्र अर्थशास्त्रामध्ये केला जातो। उत्पन्नातील जे चढउतार आहेत, उत्पन्न का वाढते का कमी होते याचंसुद्धा विश्लेषण या समग्र अर्थशास्त्रामध्ये केलं जातं। आता मागच्या टॉपिकमध्ये आपण बघितलं होतं की एक देशातील राष्ट्रीय उत्पन्नामधील चढउतार कसे होतात, तर गुंतवणूक एकूण गुंतवणूक वाढली की रोजगार पातळी वाढते, रोजगार पातळी वाढली की एकूण मागणी वाढते, एकूण मागणी वाढली की एकूण उपभोग पातळी वाढली की एकूण उत्पादन वाढतं, आणि रोजगाराच्या नवीन संधी कसे निर्माण होतात याचं विश्लेषण या अर्थशास्त्रामध्ये केले जातं। त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय उत्पन्न, देशाचे जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ते देशाचे राष्ट्रीय उत्पन्न कसे मोजले जाते, त्या देशातील राष्ट्रीय उत्पन्नाचा जे विविध प्रकारची सामाजिक लेखापद्धती जी आहे, समाजातील विविध घटकांकडून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाची बेरीज कशी केली जाते याचा अभ्याससुद्धा या समग्र अर्थशास्त्रामध्ये केला जातो। आता उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी CSO सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन ही संस्था स्थापन झालेली आहे, ती राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करते आणि त्यानुसार ध्येयधोरणे कशी ठरवता येऊ शकतात याचासुद्धा अभ्यासामध्ये केला जातो। चौथा घटक आहे तो म्हणजे आर्थिक विकास, देशातील जे आर्थिक विकास आहे तो आर्थिक विकास कशा पद्धतीने साध्य करायचा, आणि हा आर्थिक विकास साध्य करत असताना देशातील दारिद्र्य, उत्पन्न पातळी याचा विचार कशा पद्धतीने करता येतील, संपत्तीचे मोजमाप कशा पद्धतीने करता येईल, लोकांचे राहणीमान कशा पद्धतीने सुधारणा करता येऊ शकेल याचासुद्धा अभ्यास या समग्र अर्थशास्त्रामध्ये केला जातो। पुढचा घटक आहे तो म्हणजेच अर्थव्यवस्थेची कामगिरी, जी संपूर्ण अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था कशा रीतीने चालते, राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकड्याचा उपयोग अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी कशा पद्धतीने करता येतो, अर्थव्यवस्थेचं मापन करण्यासाठी म्हणजे देशातील जे विशिष्ट प्रकारचं उत्पादन आहे, उत्पन्न आहे याचं मापन कसं करावं याचंसुद्धा विश्लेषण या समग्र अर्थशास्त्रामध्ये केले जाते। दुसरी गोष्ट आहे याच्यामध्ये, जर एका विशिष्ट कालावधीमध्ये म्हणजे एक वर्षाचा कालखंड आहे 1 एप्रिल ते 31 मार्च, या एका वर्षाच्या कालावधीमध्ये वस्तू व सेवाच्या तुलना दुसऱ्या कालावधीतील वस्तू व सेवांशी कशा पद्धतीने करता येऊ शकेल याचंसुद्धा विश्लेषण या अर्थशास्त्रामध्ये केलं जातं। म्हणजे उदाहरणार्थ यावर्षी साखरेची किंमत काय आणि मागच्या वर्षी साखरेची किंमत काय होती असा तुलनात्मक अभ्यास जर दोन घटकांचा करायचा असेल तर समग्र अर्थशास्त्राचा अवलंब केला जातो। पुढचा घटक आहे तो म्हणजे स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास, स्थूल म्हणजे समग्र संपूर्ण जे चल आहेत त्या सर्व चलांचा अभ्यास करायचा असेल तर समग्र अर्थशास्त्र विचारात घेतले जाते। उदाहरणार्थ एकूण उत्पन्न, उत्पादन, रोजगार, सामान्य किंमत पातळी यासारखे आर्थिक जी चले आहेत हे एकमेकांशी संबंधित आहेत, म्हणजे एकूण उत्पन्न वाढलं की एकूण उत्पादन वाढणार, एकूण उत्पादन वाढलं की ते का विशिष्ट प्रकारचं वस्तूचं प्रोडक्शन करण्यासाठी विविध प्रकारच्या कामगारांची विविध प्रकारच्या घटकांची मागणी करावी लागेल, त्यामुळे तिथे रोजगार निर्मिती होईल, रोजगार निर्मिती झाली की पुन्हा उपभोग पातळी वाढणार, उपभोग पातळी वाढली की उत्पादन वाढणार, उत्पादन वाढलं की पुन्हा एकदा हे चक्र कसं सुरू असतं, आणि देशातील किंमत पातळी ठराविक पातळीपर्यंत कशी निर्धारित होते याचासुद्धा अभ्यास या समग्र अर्थशास्त्रामध्ये केला जातो। पुढचा घटक आहे सामान्य रोजगार पातळी, जी रोजगार पातळी आहे देशातील रोजगार पातळी, ती रोजगार पातळी सर्वसाधारण पातळीपर्यंत आणण्यासाठी कोणते प्रयत्न करावे लागतील। मागे आपण म्हटलं की लॉर्ड केन्सने एक महत्त्वाचा सिद्धांत जो मांडला होता त्या सिद्धांतामध्ये त्यांनी हा महत्त्वाचे घटक विश्लेषण केलेले आहेत, हे सुद्धा घटक या समग्र अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जातात।